नमस्कार, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आणखी एका नव्या वनस्पतीबद्दल आपण जाणून घेऊया. मित्रांनो, साधारणतः कुठल्याही आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल आपण जेव्हा विचार करतो, या आयुर्वेदाबद्दल एकतर समाजात अनेक गैरसमज पण आहेत. काही जणांना असं वाटतं की आयुर्वेदिक वनस्पती या कुठल्या तरी दिव्य वनस्पती असतात आणि त्या कुठेतरी दूर हिमालयाच्या कुशीत वगैरेच आढळतात, त्यामुळे त्या फार दुर्मिळ असतात, असा एक बराचसा समज असतो. पण खरं तर काही काय अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्या आपल्या अगदी आजूबाजूला मिळतात, अगदी तणासारख्या आपल्याकडे गवतामध्ये उगवलेल्या असतात, आपल्या अंगणात असतात, आपल्या परिसरात आजूबाजूला कुठेही सहज उपलब्ध होणाऱ्या वनस्पती असतात. त्या अनेक आजारांवर अतिशय उपयोगी असतात, पण फक्त आपला त्याबद्दलचा अभ्यास नसल्यामुळे किंवा आपण फार लक्ष देत नसल्यामुळे आपण काडीकचरा म्हणून या सगळ्या वनस्पतींना फेकून देतो, त्यांची सहज विल्हेवाट लावतो, पण त्यांच्याकडे बघत नाही, त्यांचे औषधी उपयोग जाणून घेत नाही. त्यामुळे बऱ्याच समस्यांपासून आपली मुक्तता पण होत नाही. खरं तर या ज्या आपल्या आजूबाजूला मिळतात वनस्पती, त्या वनस्पतींबद्दल आपण जाणून घेतलं, त्याची माहिती घेतली, तर आपले जे छोटे मोठे आजार आहेत, छोट्या मोठ्या आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत, त्या आपण सहज दूर ठेवू शकतो. त्यामुळे आपण हा जो कार्यक्रम करतो, या कार्यक्रमात मी साधारणतः अशाच वनस्पती निवडणार आहे ज्या अगदी सहज उपलब्ध होऊ शकतील, ज्या आपल्या अगदी घराजवळ किंवा अगदी अंगणातसुद्धा मिळू शकतील, अशा वनस्पतींबद्दल आपण जाणून घेऊया. तर याच शृंखलेतलं हे जे दुसरं पान आहे, त्यात आपण आज जाणून घेणार आहोत एका सहज उपलब्ध होणाऱ्या पण अतिशय अनोख्या वनस्पतीबद्दल, जिला म्हणतात कंबरमोडी. तर मी सध्या जे बसलो आहे, तुम्हाला असं वाटत असेल कुठेतरी काडीकचऱ्यातच येऊन बसला आहे हा माणूस, पण खरं तर हे आमचे मित्र आहेत राजेश इटनकर. त्यांचं आयफॉर्म आहे, हे खूप सुंदर शेत त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. इथे अनेक औषधी वनस्पती आहेत. तर याच ठिकाणी आज मी तुम्हाला या कंबरमोडीबद्दल माहिती देणार आहे. तुम्हाला दिसत असतील कदाचित माझ्या आजूबाजूला ना असे छोटे छोटे पिवळे फुलं फुलले आहेत, कदाचित तुम्हाला यात दिसू शकेल. हे जे फूल बघताय ना, हे साधारणतः सूर्यफुलाची छोटीशी आवृत्ती वाटते. अगदी जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की याचं जे स्ट्रक्चर आहे ते साधारणतः सूर्यफुलासारखं दिसतं, छोटंसं सूर्यफूल. आणि ही वनस्पती सूर्यफुलाच्या कुळातलीच आहे. खरं तर अशा छोट्या वनस्पती किंवा अशी छोटी गवतातली फुलं बघताना मला कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवतात की जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा दाही, जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा दाही, मी तृण फुलात मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. जरी तुझी या सामर्थ्याने ढळतील दिशा दाही, मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही. असं तृणपात्यातलं म्हणजे गवतातलं छोटंसं फूल जे असतं ते सूर्याला असं निक्षून सांगतं की जरी तुझ्यासमोर दाही दिशा ढळत असतील तरी मी काही तुझ्या मर्जीने उगवणारा नाही आहे, मी माझ्या मर्जीने फुलतो. तर असं छोट्याशा फुलामध्ये पण खूप शक्ती असते आणि तशीच शक्ती या छोट्याशा फुलामध्ये आहे. ही कंबरमोडी जी आहे ती आपण सहज ओळखू शकतो. साधारणतः याला ओळखण्याची पद्धत ही असते की याचा जो देठ आहे ना, तुम्ही बघा की खूप वर आलेला असतो, इथून पानं कमी झालेली असतात, पानं ही खाली असतात. जर तुम्हाला दिसू शकत असेल तर ही जी वनस्पती आहे ही बाजूबाजूला, म्हणजे एक वनस्पती त्याच्यानंतर बाजूला एक अशी नाही वाढत, ती अशी आडवी पसरत जाते, जशी पुनर्नवा पसरते. बऱ्याच वनस्पती आहे ज्या जमिनीला समांतर पसरतात, तशी ही वनस्पती पण जमिनीला अशी समांतर खालून पसरत जाते. म्हणजे याची जी अनेक फुलं दिसत आहेत ती कदाचित एकाच वनस्पतीपासून पसरलेली असू शकतात, पण जेव्हा फूल येतं तेव्हा हा देठ असा वरती जातो, आभाळाकडे उंच जातो, आकाशाकडे.
आणि इथे मग वरती पानं कमी दिसायला लागतात. तुम्ही कुठलंही फूल बघितलं माझ्या आजूबाजूचं, ही सगळी कंबरमोडीच आहे. ही वर आलेली फुलं आहेत, ही कंबरमोडीची आहेत. आणि हे जे डेड दिसतं इथे पानं नसतात, म्हणजे ही उभी असतात. छोटीशी पिवळ्या रंगाची फुलं असतात, सहज ओळखता येतं. याला काही ठिकाणी कंबरमुडी म्हणतात, काही भागात याला दगडी पाला पण म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की कंबरमुडी वेगळी वनस्पती आहे आणि दगडी पाला वेगळी वनस्पती आहे, पण फक्त भाषेचा थोडा फरक आहे, बाकी वनस्पती एकच आहे. आणि जेव्हा ही फूल पूर्ण फुलतं, या फुलामध्येच त्याचं बीज असतं, त्यामुळे जेव्हा हे फूल पूर्ण फुलल्यानंतर हे असं सुकल्यावर याच्या ज्या बिया असतात, बीज प्रसार हवेद्वारे होतो, हे हवेने आजूबाजूला पसरतात. आपल्याला माहिती आहे सावरीमधून जो कापूस निघतो आपण म्हाताऱ्या म्हणतो, तर अशा छोट्या छोट्या म्हाताऱ्या म्हणूया की ही हवेमार्फत ही वनस्पती पसरत जाते. पण अलीकडे आपल्या शहरी भागात ही वनस्पती फार कमी व्हायला लागली आहे. सोबतच शेतामध्ये पूर्वी ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसायची, पण आता आपल्याकडे तणनाशक, म्हणजे रासायनिक तणनाशक खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात, त्यामुळे इतर उपद्रवी तणासोबत ही उपयोगी जी वनस्पती आहे, ही वनस्पती पण हळूहळू आपल्याला नष्ट होताना दिसत आहे. तर याचा सर्वात मोठा जो उपयोग आहे तो मी तुम्हाला सांगून देतो की कोरोनाच्या काळात आपल्याला डेटॉलचं महत्त्व खूप कळलेलं आहे. डेटॉल म्हणा, कुठलंही अँटीसेप्टिक जे आहे त्याच्याकडे आपण जास्त भर द्यायला लागलो. कुठलीही जखम झाली किंवा काही खरचटलं की आपण लगेच डेटॉल किंवा सॅवलॉन किंवा अशा कुठल्याही औषधी त्यात लावतो त्यावर. तर हे जे आहे, म्हणजे अँटीसेप्टिक औषधी जे आहेत, हा कंबरमुळीचा जो पाला आहे तो साधारणतः त्याच अँटीसेप्टिक औषधीचंच काम करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची जखम झाली असेल, खरचटलं असेल, त्यात जर या कंबरमुळीचा पाला वाटून लावला तर ती जखम लवकर बरी होते. त्यात म्हणजे ती चिघळत नाही किंवा त्यात सेप्टिक होत नाही, त्यामुळे या दृष्टीनं ही अतिशय उपयोगी आहे. काही ठिकाणी याचे किडनी स्टोनसाठी पण याचा उपयोग सांगितलेला आहे, पण एक्सटर्नल यूजसाठी म्हणजे बाह्य उपयोगासाठी ही वनस्पती सर्वात महत्त्वाचं, म्हणजे कुठली जखम झाली असेल त्याच्यावर ही वनस्पती तुम्ही सहज वापरू शकता. अनेकदा होतं असं, आपले मुलं अंगणात खेळताना जखमी होतात किंवा आपल्याला कुठं गवताचं पातं लागलं किंवा काही लगेच टोचलं, कुठलीही जखम झाली की वेळेवर काही मिळत नाही, अशा वेळेस तुम्ही या वनस्पतीचा उपयोग सहज करू शकता. त्यामुळे नक्की आता या वनस्पतीबद्दल जाणून घ्या. तुमच्या अंगणात किंवा आजूबाजूला तुम्ही बघा बारकाईनं, तुम्हाला ही वनस्पती नक्की दिसेल. आजूबाजूलाच कुठंतरी ही उगवलेली असेल आणि तुमची वाट बघत असेल. तर मग कधी तुम्हाला जर खरचटलं, काही जखम झाली, तर सर्वात आधी या वनस्पतीची आठवण करा आणि अशा वनस्पतींना जपायला सुरुवात करा. त्यामुळे आपल्याला फार डॉक्टरांकडे जायची गरज पडणार नाही, फार औषधांवर खर्च करायची गरज पडणार नाही, आणि निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गासोबत आपण एक चांगलं निरोगी निरामय आयुष्य जगू शकू. त्यामुळे या वनस्पतीसोबतच अशा पुढच्या अनेक वनस्पती आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचे विविध उपयोगही आपण जाणून घेणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.